आता राज्यातल्या राजकीय वर्तुळातून बातमी आहे ती म्हणजे रत्नागिरीमध्ये शिवसेनेला पुन्हा झटका मिळालाय. नवनियुक्त उपजिल्हा प्रमुखांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिलाय. कौटुंबिक आणि आरोग्याचं कारण देत प्रकाश रसाळ यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिलाय. तसंच रत्नागिरी तालुका संघटक वैभव पाटील यांनी देखील अवघ्या काही तासातच राजीनामा दिलाय. काही दिवसांपूर्वी उदय सामंत समर्थकांची हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर नवनियुक्त्या करण्यात आल्या, मात्र अवघ्या काही तासातच राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन, काय नेमकं चाललंय रत्नागिरीत? रत्नागिरीत नक्कीच मोठ्या घडामोडी आता सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांचा जो मेळावा झाला त्यावेळेला पूर्णपणे समर्थन हे शिवसेनेला असं दाखवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर उदय सामंत हे रत्नागिरीत आले होते. उदय सामंत रत्नागिरीत ज्या घडामोडी ह्या वेगानं बदलत आहेत, जे उदय सामंत समर्थक आहेत त्यांची हकालपट्टी देखील इथल्या कार्यकारिणीवरून झालेली होती. आता या ठिकाणी राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांनी काही नवीन नियुक्त्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रकाश रसा यांना उपजिल्हा प्रमुख पदी पदभार दिला होता, परंतु त्यांनी देखील या पदभार स्वीकारण्यास नकार दिला. कारण प्रकाश रसा हे शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. तर त्याने कारण दिलं की माझी प्रकृती ठीक नसते, कौटुंबिक कारणामुळे मी हा पदभार स्वीकारू शकत नाही. त्याचप्रमाणे वैभव पाटील देखील जे आहेत ते युवा संघटक म्हणून त्यांची रत्नागिरी तालुक्यावर नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी देखील आपल्या कौटुंबिक कारण देत हा राजीनामा दिलेला आहे. तसं पाहिलं तर ह्या दोघांनाही उदय सामंतच्या अधिक जवळ पाहिलं जातं, परंतु ते उघडपणे अजूनही सांगत नाही की आम्ही उदय सामंतांच्या समर्थनात आहोत. बरं सचिन, सचिन या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. एकूणच काय तर शिवसेनेला पुन्हा एकदा झटका रत्नागिरीमध्ये, कारण नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख जे आहेत तेच पदभार स्वीकारण्यास तयार नाहीयेत. कौटुंबिक आणि आरोग्याची कारणं देत आहेत. जे ज्यांच्या नवीन नियुक्त्या होत आहेत ते अवघ्या काही तासातच राजीनामा देत आहेत. ही परिस्थिती शिवसेनेची रत्नागिरी जिल्ह्यातली.